पण आपली जी शिक्षण पद्धती आहे निर्माणमध्ये ती काय आहे ती मी थोडक्यात अगदी तुम्हाला एक सांगून देतो की सहसा आपली शिक्षण पद्धती काय म्हणते की पहिले पुस्तक वाचा मग त्याच्या परीक्षा द्या आणि मग त्याच्यानंतर बघा की जीवनात कुठे गरज आहे कुठे वाव आहे तिथे त्या वाचलेल्या किंवा शिकलेल्या गोष्टीचा उपयोग झाला तर झाला नाही तर नाही झाला. मी जेव्हा 10वीमध्ये होतो सल्फ्युरिक ऍसिड महोत्पादन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 आम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आणि प्लांट्स शिकवण्यात आल्या. त्यावेळी पाठ केले कर्ण भाग होतं झाली परीक्षा आटोपली. त्याच्यानंतर पुढच्या आयुष्यातल्या आता किती वर्ष झाले त्याला जवळपास 50 वर्ष झाले त्यापैकी एकाशीही माझी भेट झालेली नाही. त्या सल्फ्युरिक ऍसिडच्या महोत्पादनाचा आणि माझ्या जीवनाचा कधी संबंधच नाही आला. आणि एकूणच शिक्षणामध्ये मी अशा अनेक गोष्टी शिकलो की त्याचा माझ्या जीवनात नंतर कधीही सुतराम संबंध आला नाही. मी का शिकलो ते मला माहीत नाही. माझ्या शिक्षकाने मला ते का शिकवलं त्यांनाही माहीत नाही. आणि ज्याने ते करिक्युलममध्ये टाकलं मला 100% खात्री आहे की त्या करिक्युलम आखणाऱ्या लोकांनाही माहीत नाही की सल्फ्युरिक ऍसिडच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या 3 पद्धती या 10वीतल्या मुलांना कशाला शिकवायच्या. पण शिक्षण असं आखलं जातं. पण दुसरी एक शिक्षणाची पद्धत आहे आणि ती पद्धत कशी आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी कोणाकोणाला चालता येतं हात वर करा. कोण कोण चालू शकतो. अरेच्छा सगळे चालू शकतात शाबास. बरं कोणत्या कोचिंग क्लासमध्ये शिकलात. कोणत्या ट्युशन क्लासमध्ये शिकलात. नाही मग कसं काय शिकून गेलात. हो पण मग इतर गोष्टीसाठी कोचिंग क्लास का लागतो. जर चालण्यासारखी कॉम्प्लेक्स गोष्ट आपण स्वतः चालता चालता शिकून जातो. त्याच्या अगोदर असं झालं का की तुम्ही फिजिक्समध्ये ग्रॅव्हिटी काय असते वेट काय असतं मास काय असते व्हेलॉसिटी काय असते एनर्जी काय असते मग वॉकिंग कसं होतं मग असं नाही. चालायला लागला शिकून गेला. बोलायला लागला शिकून गेलात. कोणत्याही शाळेत जाण्याच्या अगोदर तुम्ही छान बोलायला शिकलेले होतात. भारतातल्या 30 कोटी बाया स्वयंपाक शिकतात. कुठे शिकतात. घरी आईसोबत स्वयंपाक करून करून शिकतात. जीवनातल्या सर्वच महत्वाच्या गोष्टी खरं म्हणजे माणूस करून शिकतो. आणि सगळं शाळेतलं कॉलेजातलं शिक्षण हे करणं पोस्टपोन करण्यासाठी पळवाट आहे. ते तुम्हाला काही करूच देत नाही. ते म्हणतात थांब 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 तुला याची थिअरी येते. पहिले थिअरी शिक नापास झालास. मग आता तू असं कर पहिले माझे कोचिंग क्लासेस लाव. हे हे पुस्तक वाच हे गाईड घे याच्या टेस्ट दे मग त्याची परीक्षा दे मग तू बघ करण्याची हिंमत होते का तुला. हे सगळं असं करतात की कधी ते करण्याची हिंमतच होत नाही. खरं म्हणजे जीवनामध्ये सगळ्यात सुंदर गोष्टी आपण कोणत्याही शाळा कॉलेज किंवा पुस्तकाशिवाय शिकत असतो. आपण ते करून शिकत असतो. आपण ते प्रत्यक्ष जीवन जगून शिकत असतो. म्हणून आपली शिक्षणाची पद्धत असायला हवी की जीवनातून शिक्षण. पुढे असे जाऊन म्हणता येईल विनोबांचं अतिशय सुंदर वाक्य आहे म्हणजे मी त्याला शिक्षणाच्या क्षेत्रातलं सगळ्यात क्रांतिकारी वाक्य मानतो. माझी जे काही थोडीशी समज आहे शिक्षणामध्ये ते वाक्य असं आहे की जीवन आणि शिक्षणाचे 2 वेगवेगळे भाग आपल्याकडे झालेले आहेत. पहिले 20-25 वर्ष नुसतंच शिका त्यावेळी जगायचंच नाही एवढा अभ्यास आणि मग नंतर नुसतंच जगायचं त्यावेळी काही शिकायचंच नाही. आणि त्यामुळे निष्क्रिय शिक्षण पहिले 25 वर्ष आणि मग निर्बुद्ध जीवन पुढची वर्ष असं जीवनाचे 2 कंपार्टमेंट झालेले आहेत. हे ओलांडायला शिक्षणशास्त्री काय म्हणतात की जीवनासाठी शिक्षण पाहिजे जीवनाचं शिक्षण पाहिजे. विनोबा असं म्हणतात की हे देखील जे आहेत
याच्यामध्ये एक द्वैतच कल्पलेलं आहे, जीवनाचं शिक्षण म्हणजे जीवन वेगळं शिक्षण वेगळं, जीवनासाठी शिक्षण म्हणजे जीवन वेगळं शिक्षण वेगळं. विनोबा म्हणतात ही सगळी द्वैत मी नाकारतो, जीवन हेच शिक्षण.